चला गोपू भट 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 असं काय करताय काहीतरी वाट असेल की गोविंदराव काही मार्ग असता तर तुम्ही विचारण्याची वाट पाहिली असती का केशव भटांनी स्वतःहून सांगितले नसते का गोविंदा जे व्हायचे ते होणारच त्याला उपाय नाही काही अहो असं बोलू नका केशव भट अहो तुम्ही ठरवलं तर काय बी करू शकता तुम्ही बघा की एकदा विचार करून राम 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 बुधवार पेठेत तात्यासाहेब भिड्यांच्या वाड्यात आम्ही पोरींसाठी शाळा सुरू केलेली आहे तुमच्या वस्तीवरनं पहिल्या दिवशी त्या शाळेत चार पोरी शिकायला आल्या काल एकच आली चौकशी केल्यावर आम्हाला असं कळलं का बाकीच्या तीन पोरींचे आईबाप त्यांना शाळेत पाठवायला तयार नाहीत हे खरं आहे का आणि असल तर त्यामागं काही कारण आहे का बोला की खडा खडा काय असल तर सांगून मोकळ बा अरे ज्योतिका खाणार आहे तुम्हाला बोला पड्डीशी हे पा दादा आम्ही इथं काही जाब विचारायला आलेलो नाही काही अडचण असल तर सांगा मन मोकळं करा आता बऱ्या बोला ना बोलता का उचलू आपटे की कसने वसतात तू थांब रोज होती स्नेही असलीच भाषा समजते आता पाठदिशी बोलला नाय तर गाठ माझ्या संग आहे लक्षात ठेवायचं अरे शिरपा तुझी पोर गेलती का साळत आज वस्तात काल रातच्याला केशव भट आले होते तुमच्या घरादारावर नांगर फिरवला ना की मग अकला येतील तुम्हाला अरे वंश समूह नष्ट होतील सगळ्यांचे यानंतर तुमच्या पैकी कुणीही आपल्या लेकी बाळींना शिक्षण घेण्यासाठी त्या जोत्याच्या शाळेत पाठवायचे नाही भट तुम्ही जे सांगितलं ते आम्ही समज केलं तुम्ही सांगितल्यावर सोन्याची सतीची मूर्ती भी पुरली आम्ही गोविंदा तसे होणे नाही तसे करता येणार नाही तुझ्या घरावर संकट येणे अटळ आहे आणि ते तुझ्यासाठी आणि तुझ्या घराण्यासाठी अत्यंत अशुभ आहे घातक आहे अहो असं कसं पाय बोलता मी हात जोडतो तुमच्या मोर हात जोडतो केशव भट केशव भट अहो तेवढे हात जोडताय तर काही होत आहे का काय होणार आहे काय होणार आहे काहीही होणे नाही आपण यांच्यावरचे संकट टळावे म्हणून अत्यंत कसोशीने प्रयत्न करायचे आणि एकदा का संकट टळले की मग यांचे चिरंजीव ब्राह्मणांच्या कर्मकांडाने संकटे टळत नाहीत असे म्हणून पुढचे उपद्व्याप करायला मोकळे त्यापेक्षा नकोच ना ते नको काही नको नाही नाही असं काय बी होणार नाही तो असं काय बी करणार नाही मी सांगतो तुम्हाला तुम्ही मला सांगा मी काय करायला हवं तुम्ही सांगशाल त्या सगळं करीन मी गोविंदा तू असे म्हणतोयस खरे पण तू काही करशील असे मज वाटत नाही हो केशव भट तुम्ही एकदा सांगून तर पहा गोविंदराव काय म्हणाल ते करायला तयार आहेत अगदी आत्ताच्या आत्ता असे म्हणता बर गोविंदा तुझ्या मुलाने धर्माचा आणि ब्राह्मणांचा अपमान केलेला आहे आणि त्याचा जन्मदाता म्हणून तू एका ब्राह्मणाच्या पायावर नाक घासून क्षमा याचना करायला हवीस आणि ते सुद्धा
या भ्रष्ट शाळेचे उद्घाटन झाल्यापासून 3 दिवस संपायच्या आत बापू भट ही शाळा उघडून किती दिवस झाले? पहिला, दुसरा, तिसरा? अहो केशव भट, म्हणजे आजचाच दिवस तिसरा की? अहो गोविंदराव, हे सगळे दिवस मावळण्यापूर्वी तुम्हास करावयास हवे, आणि दिवस मावळण्यास तर खूपच कमी अवधी उरलेला आहे. तुम्ही असे करा, एखादा ब्राह्मण शोधून. ओ वेगळा ब्राह्मण कशाला शोधताय? हे साक्षात केशव भट आहेत ना, त्यांच्याच पायावर नाक घासून क्षमा मागा पाहू. असे बघत राहू नका गोविंदराव, पायावर मस्तक ठेवा आणि क्षमा मागा पाहू. या 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 मागा मागा पाहू. शाला हुकुम सोडते आहे, कलियुग आणखी घोर होणार असे मी म्हणालो होतो ना केशव भट. अगदी तुम्ही बरोबर म्हणालात, अगदी बरोबर म्हणालात. अहो केवढी ही आगतिकता, शेवटी तुमचाही काही दोष नाहीच म्हणा. कर्माची फळे शेवटी भोगावीच लागतात. आबा चला, तुम्ही अजाबत इथं थांबायचं नाही. आपण चला. अगं मी येतो, तुला जा म्हणलं नव. काय करणार आहे थांबून? जे काय करायला पाहिजे तेच करणार आहे, तू जा. कुणाच्या बी पाया पडायची काय गरज नाही आबा. कुणी बी म्हणजे आम्ही आता कुणीही झालो का? बरोबरच आहे म्हणा, शूद्राच्या नादी लागल्यानंतर आपली किंमत सुद्धा कमीच व्हायची. घरी गेल्यानंतर स्नान करावे लागणार आहे गोपू भट आपल्याला. हे बाळा तू जा ना घरला, वाईस ऐक माझ. तुम्हासनी संग घेतल्या बिगर म्या जायची नाही. काय चाललं होत तुमचं आबा? अगं आताच सांगायला पाहिजे वे, माग ना सांगतो. तू जा घरला. जवर तुम्ही सांगत नाहीतर माझ्या संग येत नाही, तवर म्या जायची नाही. काय अरे माझ्या तोंडाकडे काय बघतोस गोविंदा? अजून खूप भोगायचे आहे तुला. स्त्री शिकली की किती अनर्थ माजू शकतो याची प्रचिती येईलच म्हणा तुला. आम्ही काय खुळे म्हणून सांगत होतो का? अरे शिवाय तुमच्या सुनेला आम्ही जर काही सांगावेसे वाटत असेल
तर तसे होणे नाही. एका स्त्रीशी, त्यातही एका शूद्र स्त्रीशी आम्ही संवाद करायचा म्हणजे हे कदापि शक्य नाही. केशव भट, मी मागणं भेटतो तुम्हाला सांच्यात. माफी करा. केशव भट, ही देखील त्या जोत्याच्या पावलावर पाऊल टाकून चालणारी दिसते. ही जोत्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक घातक आहे. काय म्हणताय? सावित्री बाबतच म्हणताय ना तुम्ही? अहो, तिच्याबद्दलच बोलतोय मी. जोत्याचे कसे आहे, तो शीघ्र कोपी आहे, पण हिचे तसे नाही. फार थंड डोक्याने विचार करणारी बाई आहे. सगळ्या गोष्टींचा हिला बरोबर अंदाज येतो. आताही पहा ना, ती आपल्याशी काही बोलली नाही, पण जाताना सोबत गोविंदाला घेऊन गेली. बरं तुमचं म्हणणं, या जागी तो जोत्या असता तर आपल्यालाच काढता पाय घ्यावा लागला असता. म्हणजे तुमचं म्हणणं अगदी योग्य आहे. हिच्यामुळे ज्योती आता असा चिडत नाही. स्वतःच्या रागावर नियंत्रण मिळवायला शिकला आहे तो, आणि हे आपल्यासाठी घातक आहे. ओ, हिचे उदाहरण बघूनच लेकी बाळी शाळेत जायला धजावत आहेत ना. कोणीही सोबतीला नसताना ही ज्योत्याला साथ देते आहे, आणि म्हणूनच जोत्याची ताकद वाढते आहे. जोत्या सोबतच हिचाही बंदोबस्त करायलाच हवा. तू कशा पैठ्यांच्या वाट्याला जातेस? मी समजा नीट करत होतो ना, तू आलीस आणि समजा बिघडलं. काय नीट करत होता तुम्ही आबा, असा हातापाया पडून? हातापाया पडायची सवय आहे मला, आणि इतके वर्षात ज्योतीमुळे सवय बी झाली आहे. आणि कोणासाठी हातापाया पडत होतो ग? आपल्यासाठीच नव, आपल्या घरासाठीच नव. आणि काय अंगाला भोक नाही पडत कुणाच्या पाया पडून? राबा, आपली काय बी चुकी नसताना कशाला उगा कुणाच्या हातापाया पडायचंय? काय नडलंय? समजा तर नीट चाललंय नव. समजा नीट चाललं हाय, घरी कोण कोणाशी सवन बोलत नाही, चारी जणांची तोंड चारी बाजूला आहेत, घरात माणसं आहेत, पण घराला वाईस घर पण तरी आहे का? समजा नीट चाललं आहे. हा बाव, आपलं एकमेकांशी पटत नाही म्हणजे समजा संपलं असं समजू नका. आपणच आपल्या चुका काढत बसलो तर काय होणार आहे? या भट लोकांनी जे पाहिजे तेच होणार आहे नव, आणि ते समाजासाठी चांगलं नाही. आबा, तुझा समाज घाल चुलीत. इथं माझं घर जळायची आली आणि मी समाजाचा विचार करू म्हणतेस? काय आपलं घर जळत नाही आबा? या केशव भटांनी तुमच्या डोसक्यात असं काय तर भरवलंय, तुम्हाला घाबरवलंय म्हणून तुम्हाला तसं वाटतंय, बाकी काय नाही. तुम्ही शिकली सवरलेली माणसं, तुम्हाला जास्त कळत ना व? आम्हाला थोडीच काय अक्कल आहे? तो आम्हाला जे काय कोण सांगत ते खरं वाटत. मला असं म्हणायचं नव्हतं आबा, तुम्ही काळजी करू नका एवढंच म्हणायचं होत. अनवाईस केशव भटांपासून लांबच राहा, ते आपल्या समजांसाठी चांगलंय. सावी, यात जर काय माझं चुकलं असेल तर मी एकदा विचार करतो, पर तू हे कोणाला बी सांग न ग. म्या हे असंच सांगत नाही, तुझा सासरा म्हणून सांगतोय. तवा विचार कर. केशव भट आणि मंडळी एवढे प्रयत्न करतायत शाळा सुरू होऊ नये म्हणून, आपल्यालाही आपल्या बाजूनी जोर लावावा लागणार. अर्थातच, म्हणूनच फक्त वस्तादांना वस्तीवर न धाडता मी स्वतः गेलो, आणि तिथं गेल्यानंतर मला हे लक्षात आलं का मलाच वस्त्यांवर जायला लागणार आहे, दुसरा पर्यायच नाही. पण तुमचा काय अंदाज आहे,
तुम्ही तिथे जाण्याचा कितपत फायदा होईल? निदान ज्या चार मुली येत होत्या त्या तरी शाळेत पुन्हा यायला लागतील ना? असं वाटतंय तर खरं, म्हणजे आता काय होईल ते उद्या समजलंच, म्हणजे माझ्या समजवण्याचा फायदा झालाय असं वाटत आहे मला. पण यापुढे वस्त्या वस्त्यांवर जाऊन प्रचार करायला लागणार आहे. हो पण ज्योतिराव, तुम्ही असे वस्त्या वस्त्यांवर जाऊन प्रचार करणार असाल तर शाळेत शिकवणार कोण? हो, कारण प्रत्येक वस्तीवर जावेच लागेल. बरं, वस्त्याही काही जवळ नाहीत, जाऊन यायचे म्हटले तरी दिवस जाईल अख्खा. पण दुसरा पर्याय काहीच नाही, हे करावंच लागणार आपल्याला. अहो पर्याय कसा नाही, आम्ही कशासाठी आहोत? आम्ही जातो प्रचार करायला, तुम्ही शाळेत शिकवण्याकडे लक्ष केंद्रित करा. नाही नाही, म्हणजे तुमचा हेतू कितीही चांगला असला तरी फक्त तुम्ही जाण्याने फायदा व्हायचा नाही, कारण लोकांचा तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आणि माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा वेगळा आहे. लोक मला त्यांच्यातलाच एक समजतात, त्यामुळे मी गेल्याचा जास्त फायदा होईल. हो हे मान्यच आहे, पण सगळी कामे तुम्ही एकटे करू शकत नाही हे वास्तव आहे. तेव्हा काय करता येईल ना याचा विचार करायला हवा. आपण एक काम केले तर, म्हणजे आमच्यातील एक जण तुमच्या सोबत वस्त्यांवर प्रचार करण्यासाठी येईल आणि एक जण तुमच्या ऐवजी म्हणजे तुमचा सहाय्यक म्हणून इथे शाळेत शिकवेल. हे होऊ शकते. वस्त्यांवर काय आपल्याला फार दिवस जायला लागायचं नाही. एकदा का लोकांना शिक्षणाचं महत्व कळलं, त्याबद्दल जागृती झाली की आपल्याला वस्त्यांवर जायची गरज नाही. आणि तवर तुमच्यापैकी कोणतरी एक शिकवल. हो, आणि आम्हीही तुमच्यासोबत वस्त्यांवर यायला लागलो तर लोकांसोबत आमचाही परिचय चांगला होईल, जेणेकरून उद्या जायची गरज पडलीच तर तुमच्या अनुपस्थितीत आम्ही जाऊ शकू. अगदी बरोबर, लोक आम्हाला ज्योतिरावांचे मित्र म्हणून ओळखायला लागले असतील. होय, ही कल्पना चांगली आहे, मला पटलेली आहे. हा पण आता माझ्या सोबत कोण येणार आणि शिकवणार कोण हे तुमचं तुम्ही ठरवा आणि मला कळवा. अबा हे बाहेर आहेत का? जे वाया बोलवायचं होत तुम्ही बी चला, मी ह्यासनी बोलवून येते. सावी, म्या मग तुला म्हणलं कोणाला काय बी सांगू नव, तुला म्या चुकीचं वाटलो असेल ना. व नाही आबा, चुकीचं नाही वाटलं, फकस्त लपवाया का सांगितलं तेवढं नाही समजलं. मला वाटलंच होत हा विचार तू करणार म्हणून. नाही, मला ठाव आहे आजपासून ज्योतीपासून तू काय बी लपवलं नाहीस, पण हे बी मी ज्योतीचा विचार करूनच सांगतो. या कसं आहे, त्याला जर हे कळलं तो उगाच चिडचिड होईल बघ त्याची, म्हणून सांगितलं. वयच की बराबर आहे तुमचं, मी नाही सांगत त्यासनी काही. काय आहे ज्योती, मला काही बोलायचं नाही, पण हे समज डोसक्यात ठेवेल आणि मग केशोबत भेटले की त्यांना बोलल आणि मग उगा काहीतरी वेगळाच त्रास सुरू होईल बघ डोसक्याला. उगा नाही तो विचार करू नका तुम्ही आबा. आणि या दुपारच्याला तुम्हासनी चुकून काय तर बोलून गेले असं तर मनात न गा ठेव. नाही नाही, मी काय बी मनात ठेवत नाही. आणि हा तू बी ठेव ना, हा जा वाडा येगी येईल तू. आणि त्याला म्हणाव सारखं साळा साळा करत बसू नकोस, जरा स्वतःकडे मी ध्यान देत जा. हा सावित्री, मोरोबान सखा आता आले होते बाहेर. अगं तर सखानं एक इतकी उत्तम कल्पना सांगितली त्या असं असं म्हण. सावित्री लक्ष नाही आहे तुझं. हाय की तुमचंच ऐकते. काय झालं आहे सांग. काय नाही, खरंच काही नाही. तुला ठाऊक आहे ना सावित्री, तर तुला माझ्याशी खोटं बोलता येत नाही.